करमाळा विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीमध्ये वाद होता, काल अखेर रात्री याला पूर्णविराम मिळाला असून या ठिकाणी शिवसेनेकडून दिग्विजय बागल यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे। आज त्यांनी उमेदवारी अर्ज देखील दाखल केलेला आहे, ते आपल्याबरोबर काय सांगाल? आज आपण उमेदवारी अर्ज दाखल केलाय, काय प्रतिक्रिया असणार आहे आपल्या? पहिलं तर मी आमचे नेते मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब या तिघांचे आभार मानतो आणि पक्षाने माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर एवढा विश्वास दाखवला तो मी निश्चितपणे सार्थ ठरवेल माझ्या सहकाऱ्यांच्या वतीनं, त्यासाठी मी शुभेच्छा त्यांच्याकडून घेऊन आलो, हेच माझं। रात्री आपला प्रवेश झाला, त्याच्यानंतर कशा पद्धतीने आता या ठिकाणी माहितीमध्ये नाराज होती, कशा पद्धतीने आपण ते दूर करण्यात यशस्वी झालं? नाराजी अशी कोणाची नाही, एखाद्याने इच्छा व्यक्त केली शेवटी ते पार्टीच्या किंवा पार्टीच्या नेत्यांच्या आदेशाबाहेर आहेत असे नाही, साहजिक आहे। जे पार्टीमध्ये पहिल्यापासून काम करतात त्यांनी इच्छा व्यक्त करणं हे वावगं नाही, मी सुद्धा त्यांचा एक सहकारीच आहेत आणि मला विश्वास आहे की ते माझ्या आमच्या सगळ्यांच्या खांद्याला खांदा लावून ते काम करतील। प्रचारामध्ये प्रामुख्याने कुठले मुद्दे असणार आहेत आपल्या याच्यामध्ये? सांगितलं तसं, नेहमी सांगतो तसं, पाण्याचा प्रश्न, विजेचा प्रश्न, रस्त्यांचा प्रश्न आणि इथून पुढं मला वाटतं की जनतेनं माझ्याकडे पाहत असताना, एक उमेदवार म्हणून बघत असताना माझी काम करायची तयारी आहे, माझ्यामध्ये काम करण्याची उमेद मला वाटते, त्यामुळे जनतेनं एकदा संधी द्यावी, एक युवा कार्यकर्ता म्हणून, आपला सोबती म्हणून, कायम तुमच्यासाठी सदैव तत्पर असणारा, तुमच्या संपर्कात असणारा, तुमच्यासाठी नेहमी उपलब्ध असणारा अशा व्यक्तीला जनतेनं विचार करून संधी द्यावी अशी मी विनंती करतो। या ठिकाणी महेश चौके हे देखील शिवसेनेकडून इच्छुक होते, या ठिकाणी आज उमेदवार अर्ज भरण्यासाठी ते हजर आहेत, काय सांगाल? अनेक वेळा हा महायुतीमधील उमेदवारीमध्ये आपला देखील संघर्ष पाहायला मिळाला होता, आज आपण एकत्र उमेदवारीत भरला, रात्री प्रवेश झाला भायांचा, कशा पद्धतीनं प्रचारामध्ये आपली भूमिका असणार आहे? आता सगळा वाद संपलेला आहे, आता फक्त महायुतीचा उमेदवार धनुष्यबाण या ठिकाणी निवडून आणायचं हे आमचं धोरण आहे। खऱ्या अर्थाने काल आदरणीय मुख्यमंत्री, संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची उपस्थित आमची बैठक झाली आणि ज्या काही आमच्या चर्चा झाल्या त्या चर्चेनुसार आमचं मनोमिलन झालेलं आहे आणि खऱ्या अर्थाने धनुष्यबाण या तालुक्यात राहिला हा माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे, कारण हा 25-30 वर्षापासून धनुष्यबाणावर ही निवडणूक लढवली जात होती आणि त्यामुळे ही धनुष्यबाणाची जागा आम्हाला मिळावी अशा प्रकारची इच्छा मी व्यक्त केली होती। पण आदरणीय शिंदे साहेबांनी आदेश दिला की आपल्याला दिग्विजय भाई याला निवडून आणायचंय आणि मी तुम्हाला 100% सांगतो की करमाळा विधानसभा मतदारसंघातून 25-30 हजार मताने आम्ही त्यांना निवडून आणणार। कोणत्या मोठ्या नेत्यांच्या सभा या ठिकाणी होत्या? या ठिकाणी आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांशी काल चर्चा करत असताना त्यांनी मला शब्द दिलेला, मी त्यांना सांगितलं माझी उमेदवारी कट केली तुम्ही, ठीक आहे म्हणलं, पण मला करमाळाला सभा पाहिजे आणि आदरणीय श्रीकांत दादांची एक रॅली पाहिजे, ते दोन्ही साहेबांनी देण्याचं कबूल केलेलं आहे आणि सिने स्टार गोविंदांची सुद्धा आपण या ठिकाणी रॅली घेणार आहोत। नक्कीच, या ठिकाणी यामध्ये महत्वाची भूमिका जी बजावली ती भाजपच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा रश्मी बागल या देखील या ठिकाणी आहेत। दीदी साहेब, काय सांगाल आजच्या या सर्व घडामोडीबाबत? आज महायुतीच्या मार्फत शिवसेना शिंदे गटाकडून दिग्विजयजी बागल यांनी उमेदवार म्हणून फॉर्म भरलेला आहे। आज आमचे महायुतीचे सर्वच घटक पक्ष इथं आपल्याला सगळेच आमचे सहकारी उपस्थित दिसत आहेत, त्या सगळ्यांचीच मी आभार मानते आणि जसं दिग्विजय भाईंनी सांगितलं तसं आमच्यामध्ये आम्ही इच्छुक असणं ही चूक नाही आहे, आमचा अधिकार आहे, पण आमचं जे आहे एकमेकांमध्ये इच्छा व्यक्त केल्यानंतर एकमेकांना सहकार्याची भावना ठेवण्यासाठी जे मोठं मन लागतं ते माझ्या आदरणीय बंधू महेशजींनी ते मोठं मन केलं, माझे बंधू आदरणीय गणेशजींनी मन मोठं केलं, बऱ्याच सहकाऱ्यांची इच्छा होत्या, मला वाटतं निखिलजींनी मागणी केली होती, तर शेवटी मागत असताना आम्ही आमच्या नेत्यांनाच मागणार, दुसऱ्या कोणाला मागू शकत नाही। आम्ही मागितलं, नेत्यांनी आदेश दिला, दिग्विजयजी बागलांचा फॉर्म भरा, त्यांचा फॉर्म भरला गेला आणि मला निश्चितपणे विश्वास आहे की या तालुक्यामध्ये या मतदारसंघामध्ये जेव्हा जेव्हा एखादी चांगली योजना आली, ती दहीगावच्या निमित्तानं असेल, ती कोळगावच्या निमित्तानं असेल, ती माढा तालुक्यातील बोगद्याच्या निमित्तानं असेल, ही योजना सातत्यानं युतीच्या काळात आलेली आहे, महायुतीच्या काळात आलेली आहे। येत्या काळामध्ये तालुक्यातला सिंचनाचा मोठा प्रश्न सोडवण्यासाठी आपल्या उमेदवारांच्या मार्फत हा तालुका पूर्णपणे सिंचित करण्यासाठी इथली जनता, इथले सगळे लोक हे निश्चितपणे महायुतीच्या मागं उभे राहतील आणि त्यासाठी आम्ही सगळे घटक पक्ष, आम्ही त्यांचे सर्व सहकारी, रेटेवाडी उपसा सिंचन आहे, बेंदोड्याचं पाणी आहे,
आपला केमवड शिवणी उपसा सिंचन आहे, पांढरेवाडीचा तलाव आहे. मी बोलण्यापेक्षा खरं हे उमेदवार बोलतील, त्यांचा अजेंडा आहे तर तो बोलण्याचा मला अधिकार नाही. आणि एक अभ्यासू उमेदवार, एक सक्षम उमेदवार, एक सुशिक्षित उमेदवार जो तुमच्या मागण्या, तालुक्याच्या मागण्या, छत्तीसगावच्या मागण्या विधानसभेमध्ये जाऊन मंत्रालयामध्ये जाऊन मांडू शकेल. मुद्दा हा आहे की प्रश्न सोडवणं ही नंतरची गोष्ट असते, त्यांचा आधी अभ्यास लागतो आणि हा अभ्यास मांडण्याची क्षमता लागते त्या दोन्ही आणि लोकांचं ऐकण्याची मानसिकता, हे सगळं असणारं एक चौकस चौरंगी उमेदवार आम्हाला महायुतीला मिळालेला आहे. आणि आम्ही सगळे सहकारी मिळून प्रचंड बहुमताने त्यांना निवडून देण्याचा प्रयत्न करणार आहोत. 118 गाव आणि 36 गाव निश्चितपणे आमच्या प्रयत्नाला दाद देतील अशी आमची अपेक्षा. मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेचा आपल्या उमेदवाराला कितपत फायदा होईल? सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की खूप मोठा भाग दुर्लक्षला जातो प्रत्येक इलेक्शनमध्ये, प्रत्येक पक्षाकडून, प्रत्येक राजकारणामध्ये. साधारणपणे 49 ते 50% संख्या ही महिलांची असते. घराचा कारभार असो, गावाचा कारभार असो, तुम्ही दुकानाचा कारभार असो, एखादा व्यवसाय असो, तुम्ही कुठेही पहा, जात जमात वर्ग बाजूला सोडून जिथं महिला सक्षम झाली, जिथं महिलेचा विचार झाला, तिथं निश्चितपणे प्रगती होते, कुटुंब चांगलं चालतं, कारभार चांगला चालतो. मला अतिशय अभिमान आहे की आमचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांनी प्रचंड कल्पकतेतून आणि मोठा विचार पुढे ठेवून आमच्या या जिला आपण लक्ष्मी म्हणतो ती सक्षम होण्यासाठी, या 1500 रुपयांचा विचार त्याच्याकडे पैसे म्हणून नाही आपण करू शकत, तो एक सन्मान आहे, एक स्वातंत्र्य आहे. कधी कधी असं असतं की मुलगी येते घरी, तिच्या हातामध्ये 2-5 रुपये ठेवण्याची कुठल्या आईची इच्छा असते? आता तर ठीक आहे, आमच्या आदरणीय चंद्रकांत दादांनी मुलींच्या शिक्षणासाठी फार मोठा पुढाकार घेतला आहे, मुलींचं शिक्षण फ्री केलेलं आहे, पासेसची आता बसच्या पासेसमध्ये बऱ्याचशा गोष्टी मुलींना आता अडचणी नाही आहेत. पण मुलीच्या शिक्षणामध्ये सुद्धा याचा वाटा जातो. आई म्हणून, बहीण म्हणून, मुलगी म्हणून, स्त्री म्हणून, स्त्रीला स्वायत्तता स्वातंत्र्य मिळण्यासाठी या लाडकी बहीण योजनेनं मुख्यमंत्र्यांच्या मार्फत एक स्वतःची फुलं फुलाची पाकळी दिलेली आहे. आणि मला निश्चितपणे विश्वास आहे की जेव्हा तुम्ही स्त्रीला काय देता तेव्हा ती फक्त घेत नाही, ती त्याचा परतावा आशीर्वादानं आणि भरभरून करते. आणि ह्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा निश्चितपणे परतावा नाही पण मनापासूनचा आशीर्वाद माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींचा महायुती सरकारला या 2024 इलेक्शनमध्ये मिळणार आहे. नक्कीच. हे होते महायुतीचे उमेदवार दिग्विजय बागल. या ठिकाणी महायुतीच्या सर्व घटक पक्षांना बरोबर घेऊन या निवडणुकीमध्ये उतरले असून या ठिकाणी मुख्यमंत्री असतील तसेच सिनेस्टार गोविंदा यांच्या देखील प्रचारसभा होणार असल्याची माहिती त्यांच्याकडून देण्यात आलेली आहे. सितरकुमार मोटे, TV9 मराठी, करमाळा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.